नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण एम पी एस सी सी सॅट दोन हजार एकोणीसचा पेपर बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये आता प्रश्न क्रमांक छत्तीस ते प्रश्न क्रमांक चाळीस हा पाच प्रश्नांचा उतार आपण बघणार आहोत सती विरोधी कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशीचा हा सेट जो आहे पेपरचा तो सेट ए आहे आणि याच्यामधले छत्तीस ते चाळीस प्रश्न आपण बघणार आहोत आता सतीविरोधी कायद्यासंबंधीचा हा उतारा आहे वरती नावच दिलेलं आहे आता आपण याच्यातला पहिला प्रश्न बघूयात काय विचारलेला आहे सती जाण्यासाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या कायद्याखाली शिक्षा होईल आता हे एकदम क्लिअर आहे की हा उतारा जो आहे तो सती प्रतिबंधक कायद्यासंबंधीचा आहे आणि त्या कायद्यानेच तुम्हाला सतीच्या बाबतीमध्ये शिक्षा होणार आहे आता याच्यामध्ये दोनच कायद्यांचा उल्लेख आहे एक म्हणजे काय की भारतीय दंडविधान एक अठराशे साठ तर भारतीय दंडविधान अठराशे सातमध्ये काहीही म्हटले असले तरीसुद्धा एखादी व्यक्ती सती जात असेल जर कोणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या हे कशाचं कलम आहे तर सतीविरोधी कायद्याचं कलम आहे त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं आपलं उत्तर जे आहे ते सरळ सरळ जे येतं ते म्हणजे सती प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे सत्त्याऐंशी नाईन्टीन एटी so, सेवन सो एकदम सिम्पल आहे म्हणजे साडेबारा मार्क फिक्स असणारा हा उतारा आहे ओके हिच्यामध्ये कसलंही कन्फ्युजन नाही अतिशय साधा सरळ आणि सलग जाणारा उतारा खालीलपैकी कोणती कृत्ये प्रतिबंधक कायदा एकोणीसशे सत्याऐंशीच्या अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत ओके आता याच्यामध्ये बघा विधवे सती जाण्यास प्रवृत्त करणे विधवेला सती जाण्याचा निर्णय घेण्यास मदत करणे सतीच्या संबंधातील कोणत्याही मिरवणुकीत सामील होणे जिवंतपणे जाळून घेण्याच्या कृत्यापासून स्वतःचा बचाव करू पाहणाऱ्या विधवेला तसे करण्यापासून रोखणे ओके आता हे उतारा नाही वाचला तरी पण आपल्याला लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सती प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत शिक्षेस पात्र असू शकतात मग तिच्यामध्ये पण आपण जर उतारा बघितला तर उतार्यामध्ये बघा की हिच्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे पुढील कृत्य केल्यास ती गुन्ह्याला सहाय्य करणारी कृत्य असे धरले जातील हिच्यात काय काय की एखाद्या स्त्रीला किंवा विधवेला मृतपतीबरोबर जिवंतपणे जाळण्यास अथवा पुरून घेण्यास अथवा नातेवाईकांबरोबर संबंधी एखादी गोष्ट वस्तू यासह तसे करण्यास प्रवृत्त करणे ओके म्हणजे तुम्ही त्याच्या नातेवाईकांसोबत किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली किल्ला लढवला तरी तुम्ही शिक्षेस पात्र आहात एखाद्या स्त्रीमध्ये अथवा विधवेमध्ये असा विश्वास निर्माण करणे दोन नंबरचा मुद्दा आहे की तिच्या सती जाण्यामुळे तिला अथवा तिच्या मृतप्रतीला नातेवाईकांना आध्यात्मिक लाभ होणार आहे एखाद्या विधवेला अथवा स्त्रीला तिच्या सती जाण्याच्या विचारापासून न ढळण्याची प्रेरणा देणे किंवा सती जाण्यास प्रोत्साहन देणे प्रोत्साहन द्यायचं सती संबंधीच्या मिरवणुकीत सहभागी घेणे सती जाण्याच्या जागेवर हजर राहणे आणि प्रक्रियेत संबंधातील समारंभात सक्रिय सहभाग घेणे एखाद्या विधवेला अथवा स्त्रीला स्वतःला जडितापासून अथवा जिवंतपणे पुरले जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करता येतील तिच्यात अडथळा तुम्ही निर्माण केला तर तीसुद्धा शिक्षेस पात्र आहे सती जाण्याच्या घटनेला रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतील तर त्यांचा त्यांच्या कर्तव्यापासून पदच्युत करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पोलिसांना त्या त्यांच्या कामात आळकाठी आणणे हाही एक हिच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे मग खाली तुम्हाला काय काय दिलेलं आहे वर्ध्यांनी तर हे सगळे मुद्दे तिथे बघा सती जाण्यास प्रवृत्त करणे सती जाण्याचा निर्णय घ्यायला मदत करणं सतीच्या संबंधातील कोणत्याही मिरवणुकीत सहभागी होणं जिवंतपणून जाळून घेण्याच्या जा कृत्यापासून बचाव करू पाहणाऱ्या विधवेला तसे करण्यापासून रोखणं सलग एक एक वाक्य आहे जसं तसं इथं टाकलंय वरील सर्व याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूयात काय सती प्रतिबंधक कायद्यानुसार पुढीलपैकी कोणती कृत्ये सती जाण्यास प्रोत्साहन देणारी अथवा सहाय्य ठरणारी समजली जातील आता बघा प्रश्न तोच आहे भाषा बदलली आहे इथं त्यांनी तेच विचारलंय की शिक्षेस काय पात्र असणार आहे त्याच गोष्टी शिक्षेस पात्र असतील ज्या गोष्टी तुम्ही प्रोत्साहन देणार सती प्रथेसाठी सती जाणाऱ्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या कृत्याला अडथळा आणणे बरोबर आहे आपण बघितलं होतं सती जात असलेल्या घटनास्थळी उपस्थित राहणं सक्रिय सहभाग घेणं सती गेल्यास मृतपतीला आध्यात्मिक फायदा होईल या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडणं आणि सती जाण्याचा विचार विद्वेने बदलू नये म्हणून तिला प्रेरणा देत राहणं ह्या सगळ्या गोष्टी आपण वरती वाचल्या म्हणजे पाच मार्क आहेत तुम्हाला तेवढा पॅरेग्राफ त्या ओळी वाचायचे अडीच अडीच फुकट मार्ग आहे सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये येतात कारण ह्या हिच्यातला जो हा पॅरा आहे सगळा म्हणजे पासून ते तर पर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हिच्यावर दोन प्रश्न सेट झालेले आहेत आणि हे अतिशय क्लिअर आहे सरळ सरळ प्रश्न आहेत ओके आता याच्या पुढचं काय असतं बरं तर सती प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे सत्त्याऐंशीच्या अंतर्गत कोणत्या कलमा अव सतीचे उदात्तीकरण करणे याला शिक्षा सांगितलेली आहे सतीचं उदात्तीकरण करण्याला शिक्षा कशात सांगितलेली आहे सरळ सरळ प्रश्न आहे इथं तुम्हाला डायरेक्टली दिलेलं आहे सतीच्या उदात्तीकरणासाठी शिक्षा कलम पाच ह ना बोल्डमध्ये आहे त्याच्यामुळे खाली तुम्हाला लगेच ऑप्शनमध्ये ते पण सापडतं की कलम पाच संपला विषय आपलं जे उत्तर आहे ते उत्तर दोन आहे आता तिसरं सती प्रतिबंधक कायदा एकोणीसशे सत्त्याऐंशी नुसार पुढील विधानांवर विचार करा सती गेलेल्या व्यक्तीची स्तुती प्रशंसा करण्याच्या एखाद्या समारंभाचे आयोजन करणे म्हणजे सती प्रथेचे उदात्तीकरण नाही साधी गोष्ट आहे तुम्ही तर सती जाण्याची प्रशंसा करत असाल तर तुम्ही त्या गोष्टीचं उदात्तीकरण करताय हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे लॉजिकली पण चुकीचं आहे सती गेलेल्या व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्या व्यक्तीचं मंदिर बांधणे म्हणजे सती प्रथेचे उदात्तीकरण आहे बरोबर तुम्ही जर असं मंदिर बांधून ठेवलं सती गेलेल्या स्त्रीचं तर त्या केसमध्ये अजून चार लोक तसं करतील आणि तिच्यामधून उदात्तीकरण होणार म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे तसं तुम्ही या कायद्याचं कलम पाच जर बघितलं तर तिच्यात तुम्हाला गोष्टी अजून क्लिअर होतात की सती संबंधी असलेल्या मिरवणुकीत सामील होणे अथवा त्यासंबंधी समान समारंभाला हजर राहणं उदात्तीकरण काय असतं सती प्रथेचा कोणत्याही प्रकारे प्रचार करणे समर्थन करणे सती गेलेल्या व्यक्तीचा उदो उदो करण्यासाठी समारंभ आयोजित करणे आणि सती गेलेल्या व्यक्तीच्या सन्मानार्थ स्मृतीच्या उद्देशाने ठ उभारणे निधी गोळा करणे मंदिर बांधणे है ना बांधकाम करणे सतीची पूजा अर्चा करण्यात येईल अशा समारंभाचं आयोजन करणे हे सगळं काय आहे उदात्तीकरण आहे आणि हेच तुम्हाला तिथं विचारलेलं आहे आणि त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे याच्यातलं ते चुकीचं आणि दुसरं बरोबर आहे त्याच्यामुळे अचूक आणि ब बरोबर तर चाळीसावा जो प्रश्न आहे आपला तर त्याचं उत्तर जे आहे तर ते आहे तीन उत्तर आहे तर अशा पद्धतीने हा सरळ सरळ एक उतारा होता तरी सुद्धा उतारा कसा सोडवावा त्या त्यासंबंधीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे स्पॉटलाईटबरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो